नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नेकजात मराठा सदन चिंचपोकळी पूर्व इथे राहणाऱ्या उर्मिला रवींद्र निकम या वहिनींना भेटणार आहोत. पुन्हा एकदा चिंचपोकळी. आज कसा शुकशुकाट आहे, शांतता आहे, पण एरवी चिंचपोकळी लालबाग म्हटलं की गणपतीचे ते दिवस आठवतात, ती वर्दळ, ती गर्दी. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला एक भरी मोठी मिल. पूर्वी इथे गिरण होती, आता गिरण काही कारणाने बंद झाले. पण हा परिसराच जुन्या आठवणी किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याची आठवण देणार. या परिसराला नमस्कार करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया निकम कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. एका वर्षात महिने असतात 12. रवींद्रच्या नावात आनंद आहे सारा. उशीर आले की वाजवता 12. बरोबर. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझं मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही माझी छोटी. ह्या चुलत सासू. ह्या वहिनी. त्या चुलत सासू. इथे माझ्या नंदा आहेत. नमस्कार. नमस्कार. हे वरती धीर आहे, तो माझा भाऊ, ते माझे सासरे आणि माझ्या आत्ते सासू. हो हो. आणि आमचे छोटे सगळे. हो. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? डोंबिवली. डोंबिवलीला कुठे? राम मंदिर शास्त्री नगर जवळ. तुमचं बालपण? इथेच लहानपासून इथेच राहिलं. इथेच कसं कळेल सर आपल्याला? चिंचपोकळीला. चिंचपोकळीला कुठे? चिंचपोकळीला नेकजात मराठा सदन. हां. टीबी कदम मार्ग मुंबई नंबर 27 खोली नंबर 600. काय पत्र पाठवू का तुम्हाला? सगळं बालपण इथेच. हो हो. शाळा कुठली? शाळा शिरोडकर. आणि मग घरी कोण कोण? घरी आता पहिले वडील, मी, माझी आजी होती आणि भाऊ होता. मोठा भाऊ ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला मोठा. बरं. आणि आता सध्या आई, मी, ही आणि माझी मुलगी असते. मग तुमची भेट कुठे झाली? ह्याच बिल्डिंग खाली एक ऑफिस होतं आमचं, तर मी इथे आलेली इंटरव्ह्यूला. हां. तर पास पण झाले आणि नंतर मग ह्या ऑफिसमध्ये जॉईन झालेली. तर पावसा जुलै का जून महिना होता आता मला आठवत नाही, 2008 गोष्ट. आणि जेव्हा मी आली ना इथे, तर एवढं असं चिंचपोकळी स्टेशनला गुडघ्यापर्यंत पाणी होतं. तेव्हा मी डिसाईड केलेलं आता इथे परत यायचं नाही. बरं केलं तू. नंतर मग माझी एक मैत्रीण होती जिनेच मला इथे जॉईन केलेलं ऑफिसला. याच बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअर. हा. बरं. तर ती बोलली की एक महिना करून बघ ना जॉब. बरोबर. हा. मग ते झालं चालू. मग पावसात तुला घरी जायची वेळच येणार. एक महिना जॉब करून बघ, मग पाणी तुंबलं तरी वरच व्यवस्था याच बिल्डिंग मध्ये. आणि मग झालं सुरळीत चालू. मग 2010 ला हा जॉईन झाला. काय झालं? नाही म्हणजे ऍक्च्युली मी BSNL मध्ये कामाला होतो, त्यानंतर मला हा ब्रेक मिळाला. मग मी घरी होतो एक दोन वर्ष. तर यांचे जे बॉस आहेत ते माझे चांगले, म्हणजे आता ते नवीनच आलेले आमच्या इथे, खास आमच्यासाठी आलेले म्हणायला पाहिजे, कारण आता ते गेले आहेत निघून इथून. तर मग मी असंच बसलो होतो बाहेर, तर ते मला बोलले अरे आत बाहेर बसून काय करतो, आतमध्ये येऊन बसत जा म्हणून. बरोबर. तर आणि मला गाड्यांचं वगैरे पहिल्यापासून आवड होती, ते टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ते त्यांचा बिझनेस होता. मग मी आतमध्ये बसायला लागलो वगैरे, मग थोडं थोडं काम ते मला सांगायला लागले वगैरे. मग ही पण होती आतमध्ये तिथे वगैरे. काय गोड असताय. मग मग काय पुढे चालू झालं? टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरू झाले. मग काय पुढे? काय काय नाही. मग आम्ही असं एकदा पिकनिकला जायचं ठरवलेलं, 4-5 जणांचा स्टाफ होता. मग आम्ही ठरवलं पिकनिकला जायचं. अरे वा, छान. मग मी डोंबिवलीवरनं दादरला आले. डोंबिवलीवरून पिकनिकला दादरला आले. संडेला पिकनिकला जाण्यासाठी. जनरली कसं आमची लोक डोंबिवलीच्या पुढे पिकनिकला जातात. मी डोंबिवलीवरनं दादरला आले तर मला कळलं की आम्ही जेवढे होतो ना 5 जण, त्याच्यामधले 3 ऑलरेडी कट झाले. मग उरले हा आणि मी. मग हा बाईक खरंच कट झाले की कट केले ते त्यांनी समोरून ते कट झाले ते लोक. नाही नाही, मला ह्याच्यात ना काहीतरी डाव दिस. हे काय मोटरसायकल घेऊन आले? हा हा बाईक घेऊन आला दादर स्टेशनला. तर बोला आता तू एवढी आली आहेस, मग आपण कुठेतरी जाऊया. मग देवाचं वगैरे आम्हाला जरा थांबा आता तुम्ही. काय झालं? तेच का? नाही नाही. हा बोलाच्या आधी हसलात का? नाही नाही. बाईक घेऊन या बोल, म्हणजे बाईक घेऊन आलो तिथे. त्याच्यानंतर मग आईला बोललो आता आलीच आहे तर आपण कुठेतरी जाऊया ना. मग आम्ही ठरवलं ठीक आहे, महडला गेलो. मग आम्ही पहिलंच महड गणपती वर्धविनायक महडला गेला. हा फार जवळ गेला.
डोंबिवली दादर महड महड वरदविनायकच्या गणपतीला गेलो. वरदविनायक पाय वगैरे पडलो तिथे आम्ही दोघे एकत्र जाऊन आणि नंतर मग आलो व्यवस्थित वगैरे मग आलो. पण महडला जायचं हे कोणी ठरवलं? ऍक्च्युली मीच बोलले की कुठेतरी शांत ठिकाणी जावे. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता रिसॉर्टला जायचं म्हणून, तर ते कॅन्सल झालं. तर मग आमचं देवाचं आणि आमचं काही संबंध एवढा नाही, पण तेव्हा ते कसं डोक्यात आलं महडचं हिच्यामुळे झालं मला वाटतं. माझ्या एवढं काय, माझ्या देवाचं जनरली माणूस फिरायला पहिल्यांदा जातो. कुठेतरी लांब जायचं तर असंच बोलत चला 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 मग महडला गेलो. माझं म्हणणं काय, जेव्हा एखाद्या ठिकाणी माणूस जातो अनोळखी, म्हणजे एका मुली बरोबर जिथे कधी यापूर्वी त्या मुलीला घेऊन आपण कुठेही मोटरसायकलवरून अगदी 1 किलोमीटर पण गेलेलं नाही, अशा वेळेला इतक्या लांब जेव्हा एखादा माणूस जातो तेव्हा ते ठिकाण माहितीचं असतं ना. म्हणजे महड मला माहिती होतं, महड गणपती आहे. मग यापूर्वी बाईक गेली होती का? नाही ऍक्च्युली बाईक गेली होती का विचारलं. तुम्हाला सांगतो काय, ऍक्च्युली माझ्या भावाचं जेव्हा ऍक्सिडेंट झालं 2003, त्याच्यानंतर मी कुर्ल्याच्या पुढे पण बाईक घेऊन गेलो नव्हतो. ते फर्स्ट असेल मला वाटतं का मी एवढ्या महडला बाईक घेऊन, तिला सांगितलं फर्स्ट अँड लास्ट आहे, ह्याच्या पुढे आपण बाईक घेऊन एवढं लांब जायचं नाहीये. मी आता पण जात नाही सध्या, कारण देव प्रसन्न झाला. तेव्हाच झाला प्रसन्न तेव्हा. हा म्हणजे असं बोललं, आमचा विषय निघाले ना की येताना रिटर्न. अच्छा, परत दर्शन वगैरे करून काय काय असंच निघालेला विषय की कशी मुलगी हवी वगैरे. तेव्हा तो बोललेला की तुझ्यासारखी हवी असं. मग तेव्हा थोडस असं क्लिक झालं. डोळा का मारला मला बोलायची? बोलायचं असं बोलायचं असतं. बरोबर, असं यापूर्वी कधी आपण बोललेलोच नव्हतो. त्याच्यानंतर मग आम्ही ऑफिसला परत जॉईन झालो. हा दुसरा तेव्हा तुम्ही होकार विकार नाही, त्याने फक्त प्रपोज नाही केलेला, तो बोलला की तुझ्यासारखी मुलगी वगैरे हवी. पण तुम्हाला काय तसं वाटलं नाही? नंतर मग मला दुसरीकडे जॉब आला दादरला, तर मी हे सोडलं. तर हा तेव्हा मला स्टेशन विटीला सोडायला आला बाईकवर ना, आणि तिथून मग मी ट्रेन पोकळीला तेव्हा गाड्या थांबत नव्हतं. असं थोडस जरा टाइम स्पेंड करायला टाइम पण मिळेल, आणि फास्ट ट्रेन मध्ये बसलं ना विटीला, डोंबोईला जायला पण मला बसायला पण मिळतं म्हणून. अच्छा, ओके ओके. मला वाटलं चीज पोकळी बंद केलं होतं पाणी मिळतो. मग जानेवारी मध्ये त्याने मला जानेवारी होतं ना, हा मग तिथे सोडलं मला. आणि मग तेव्हा ट्रेन निघाली तेव्हा काय झालं काय माहिती, ह्याने सांगितलं भायकाळ्याला उतर. ट्रेन म्हणजे निघाली ना जेव्हा, तिचा चेहरा थोडासा मला हे वाटलं रडायला वगैरे आलेली, कारण आता शेवटचा दिवस शाळेचा पडल्यासारखं, म्हणजे ऑफिसचा तर मला पण थोडं वाईट वाटलं. मी निघालो तिथून बाहेर आलो, नंतर मी परत हिला फोन केला, तू एक काम कर भायका स्टेशनला उतर, मी तुला न्यायला येतो. आणि तिथून मग ह्याने मला डोंबिवलीला सोडलं बाईकने. आणि मग ती गाडी पण मी डोंबिवलीलाच ठेवली, कारण एवढं मला दुखायला लागलं ना. पण मग मला सांगा, जेव्हा तुमचा चेहरा काय रडवेला दिसला, मग भायकाळ्याला तेव्हाही त्यांनी प्रपोज केलं नाही तुम्हाला? नाही, प्रपोज म्हणजे माहित होत तेव्हा की आहे आमचं एकमेकांचं. असं ऑफिस मध्ये पण चिडवा चिडवी व्हायची. हो, हा प्रपोजच नाही केलं, अजून नाही केलं. आता करा ना गाण्यात, करा करा गाण्यात ना करा. तुम जो आहे जिंदगी में बात बन गई, गाणं आहे आपला निबंध सारखंच असत. पण मग फायनली जेव्हा हे सगळं घरी कळलं, ते कसं कळलं? घरी मीच सांगितलं आई पप्पा. तुम्ही तुमच्या घरी सांगितलं, मग काय होकार होता? होकार होता. हा गणपतीला वगैरे आलेला ना. अच्छा, त्याच्या आधी गणपती. तुमच्यासाठी गणपती फार, यांच्या घरी पण गणपती बसतो, आमच्या घरी पण गणपती. आणि महडचा आहे, वरदविनायक आहे. तुमच्या घरी कसं काय कळलं? माझ्या घरी म्हणजे मी स्वतःच सांगितलं का असं असं आहे म्हणून. पण आमचे जे काका आहेत ते जेव्हा एकदा ऑफिसला आले, काका ऍक्च्युली आमच्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत, निगदत मराठा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे, तर ते ऑफिस आपल्या संस्थेच्या कामासाठी काहीतरी ऑफिसमध्ये आलेले. तेव्हा त्यांनी तिला बघितलं हिला, तेव्हाच ते बाहेर आल्यावर बोलले का हिचं काय आता काय खरं नाही, म्हणजे हे आमच्याकडे पाणी तुंबलं तरी वर. मग तसा एक प्रकार झाला, मग तसं चालू होतं. पण तुमच्या घरून होकार होता? हा, म्हणजे आमच्या घरून होकार होता. प्रॉब्लेम असं काहीच नाही आला. नाही नाही. पण मग छान वाटलं की नाही? मला सांगा, चिंचपोकळीला आलं ते बरं झालं की नाही? बरं झालं. योगायोगाने आजच्या भागात काय घडणार मला माहिती नव्हतं, पण या भागाची सुरुवात करत असतानाच मी दोन गोष्टीचा उल्लेख केला होता. एक म्हणजे या गिरण गावामध्ये अनेक गिरणी पूर्वी होत्या, आणि आता त्याच परिसरामध्ये हे जे संपूर्ण स्थान आहे, हे लालबाग चिंचपोकळी हे गणपतीच्या काळामध्ये खूप गजबजलेलं असतं. योगा वगैरे याच गणपतीच्या आठवणीने सुरुवात केली होती,
आणि तुम्ही सुद्धा महडवरून जो काही प्रवास सुरू केला फारच छान. पण लग्नाला किती वर्ष झाली? 5. आता 3 नोव्हेंबरला होती. 5 वर्षात कधी महडला गेला? हो, आम्ही दरवर्षी. म्हणजे काही चांगली गोष्ट झाली किंवा आम्ही ज्या तारखेला जिथे गेलेलो ना त्या तारखेला म्हणजे त्या महिन्यात तरी आम्ही जाऊन येतो. पण आता सगळं व्यवस्थित आनंदात आहे, दोन्ही कुटुंब खूप सुखात आहे, समाधानी आहे. त्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? अशीच कृपादृष्टी या संपूर्ण कुटुंबावर राहू दे हे त्या वरदविनायकाच्या चरणी मागणं करतो. आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला तेही बघतो. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. नियम माहिती आहे तुम्हाला? हो. काय? 1 रुपया आला पाहिजे. बर, किती संधीमध्ये? 4 संधीमध्ये. आणि आला 1 रुपया की काय होणार? वस्तू मिळणार आणि जेवढे पैसे असेल तेवढे मिळणार. बरं, लक्षात ठेवता. रोज बघता माझी मुलगी पण. बरं करता. वेळ सुरू झाली. 2000 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. ₹50. 2500 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. गॉगल आहेत रे आपल्याकडे. आपण उर्मिला घड्याळ घेऊया. बरं, हे बदलायचं आहे? नाही नाही, हे तिला घड्याळ, तिच्या हातात घड्याळ आहे. पण 1 रुपया आला हो ना, ते तर नशिबाची गोष्ट आहे. 1 रुपया. धन्यवाद. 2551 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. नमस्कार. नमस्कार. बरं, आता सासूबाई खूप चांगली आहे, स्वभाव पण चांगला आहे. पण मला सांगा, जेव्हा त्या खाली ऑफिस मध्ये पहिल्यांदा आल्या तेव्हा तुम्ही गॅलरीतनं कधी बघितलं नाही त्यांना? नाही नाही, कधी नाही बघितलं. कधी नाही. हा माझा 1.5 लागतो छोटा, त्याचा स्वभाव खूप छान आहे, खेळकर आहे. आणि तो घरात असला की आम्हाला असं वाटतं की आमच्या घरात काहीतरी प्रोग्रामच आहे म्हणून. तो माझा पुतणे आहे. बर. मी जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेलो, हे नवीन ऑफिस सुरू झालं MK चं ते, आणि जेव्हा मी हिला बघितलं त्याचवेळी बोललो की ही मुलगी आपल्या घरात येणार आहे. हे आमच्या निकम खानदानचं एक हे वैशिष्ट्य. ती शंभर आणि तशीच ती आली. हो का? हो. एकदा वाटलं अमुक एक गोष्ट किती होती, येणारच. वास्तू तथाच तूच म्हणते. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा म्हणजे मी आम्ही असं कोणाला दुखवलं तर नाहीये, पण मला राग भरपूर येतो तुम्हाला. तर कधी चुकून रागात वगैरे काही बोलली असेल तर त्यासाठी क्षमा मागते. अच्छा, खूप येतो म्हणजे? नाही, मला काही विचारायचं. पटकन असं काही मला विरुद्ध झालं की येतो. पण लग्नापूर्वी पण असंच होतं की लग्नापूर्वी तर खतरनाक वस्तू बिस्तू फेकून दे मारायचं कधी ऑफिसमध्ये असत. राग आले आता सगळं थंड आहे. ते ठीक आहे, पण त्या परिस्थितीत तुम्ही महडला गेले होते. बरं, आणि धन्यवाद द्यायचे असतील. धन्यवाद पहिले मी माझ्या आईला देईल, कारण की माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी तिने खूप केलंय. त्याच्यानंतर माझ्या भावाला आणि माझ्या चुलत सासू सासऱ्यांना, माझ्या सासूला आणि सगळ्यांना, माझ्या नंदांना ऍक्च्युली मेन म्हणजे तिघी, त्यांनी पण फुल सपोर्ट केलाय. आणि प्रत्येक ह्याच्यात म्हणजे आत्ता पण तयारीमध्ये त्या सगळ्याच आहेत. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायची? मी क्षमा मागीन तर पहिलं बिल्डिंगमधल्या लोकांची, आमच्या घरातल्या लोकांची, कारण मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असल्यामुळे काय कामं नाही होत काय नव्हतं, मी मुलांना ओरडत असतो वगैरे, रागवतो त्यांच्यावरती. काय काय लोक तर मला बोलतात हा खूप रागिष्ट आहे वगैरे. ते आहेत पण वहिनी मागे उभे. नाही नाही, त्या वहिनी. पण मला सांगा, आधी राग असाच होता का? नाही, पहिल्यापासूनच तसं आहे माझं. मग ह्यांनी फेकलेलं तुम्ही काय झेलायचं का परत टाकायचे? नाही नाही, मी लक्ष नाही द्यायचो हिच्याकडे, फक्त हिच्या बाबतीत, बाकी सगळं आपलं चालू असायचं. स्वभाव रागीट आहे तुमचा? रागीट असं नाही आहे, पण जेव्हा कुठली पण गोष्ट पुढ्यात असं हे होतं मग थोडा राग येतो. तेव्हा मग राग असा म्हणजे थांबवून ठेवत नाही, तो एक्सप्लेन होतो लगेच माझ्याकडनं. म्हणून आज मग सर्वांची म्हणजे बिल्डिंग मधली जी लोक आहेत ती पण आणि आमच्या घरातली पण आहेत, आणि मला ऍक्च्युली आमच्या घरातल्यांनी पण खूप मदत केली आहे. सगळ्यांना थँक्स. आणि लग्नाच्या वेळेला खास करून माझे काका, आई, माझी बहीण आहे, त्यांनी पण मला म्हणजे घरातल्यांनीच मला एवढी मदत केली का, मला कोणाकडे लग्नासाठी पण काय करायला लागलं नाही. त्यावेळेला माझ्याकडे एवढं काय नव्हतं, पण आमच्या घरातले पूर्णपणे त्यांनी सपोर्ट केला आणि सगळं व्यवस्थित झालं, तर मी त्यांचे पण आभार मानतो त्याच्यासाठी. या पुढच्या खेळामध्ये आपल्याला बघायचं आहे किचनमधून त्या 11 वस्तू आणून वहिनींना तीनही बक्षीसं मिळवून देणार का. 5, 7 आणि 11 यापैकी नेमके किती वस्तू आणणार बघूया. घरातले मदत करू शकतात पण इथून वस्तू कोणी देऊ शकत नाही. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे र. रवा. खाली बस. सापडला का? नाही, काचेच्या वरणीत आहे.
रसई तिथे तिथे मागे रुपया रुपया रशी 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 रुमाल ए एक मिनिट व्हायला आलं सांगा लवकर रवी रिमोट 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 तिथे जा रिमोट तिथे तिथेच खाली रांगोळी आहे तिथेच खाली रांगोळीचा डब्बा आहे रवी रवी रांगोळी झाली रवी नाही रवी ना ब्लेंडर आहे आमच्याकडे रशी बाबू सोबत 30 सेकंद राहिली 30 राखी फोटोला राखी फोटोला राखी फोटोला ती काढायला लागेल काढते अरे हार काढणं लवकर लवकर अरे 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 कळलं 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 ठेव इथे ठेव रिंग 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 लवकर नऊ रशी इथे बाबूच्या कपाटात चार रबर घे रबर तीन रबर दोन एक संपली रिंग कुठे ती काढली होती ती तुम्ही घ्या एक वस्तू झाली दुसरं रांगोळी आहे याच्यात बरं दोन दुसरा एक रंग आहे याच्यात तीन रिमोट चार रवा पाच याच्यात राखी आहे सहा याच्यात रुमाल आहे सात सात रुपया आठ आणि रशी ती आपली रशी थोडी ऍडजस्ट कर चिंच पोकळी त्याला रशी म्हणतात दोन वस्तू मात्र मिळाल्या अभिनंदन पाच वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेट वस्तू अभिनंदन सात वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेट वस्तू मिळाली अभिनंदन तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून बाहेर जेव्हा जातात तेव्हा खूप उशिरा येतात म्हणजे 2-3 वाजवतात तर लवकर यावं कारण की दुसऱ्या दिवशी ड्रायव्हिंग करायचं असतं त्यामुळे काय म्हणजे मी उठतो पण सकाळी मी किती वाज तुम्ही लवकर उठत नाही ही अपेक्षा नाही आहे उशिरा येता तर लवकर या ही अपेक्षा आहे ती पूर्ण कर कधी उद्यापासून सोसायटीतली लोक का चिडतात कळलं तुम्हाला दुसरी अपेक्षा आता जरा छोटी आहे आमची तर तिच्याकडे आणि माझ्याकडे जरा लक्ष द्यावं तसा करतो तो पण अजून थोडस लक्ष द्यावं तिच्यासाठी हा ते तर देणार लक्ष कधी ते चालूच आहे म्हणजे लक्ष मुलीचं लग्न झालं तिसरी अपेक्षा तिसरी अशी नाहीये जेवढं समजून घेतोय अजून तेवढं पुढे पण त्याने समजून घ्यावं बस तुमच्या तीन अपेक्षा अपेक्षा असं काय नाही पण तीन अपेक्षा सांगाव्या लागतील वहिनी यांच्याकडून हा मग काय माझ्याकडनं सांग पहिल्या अपेक्षा म्हणजे तिने ऍक्च्युली जो राग होता तो आता कमी झालाय त्यामुळे ती अपेक्षा पकडा पाहिजे अजून राग कमी झाला पाहिजे तिचा चालू आहे जरा राग कमी करा दुसरी गोष्ट मी रात्रीचा जेव्हा लेट वगैरे येतो ते काय मी म्हणजे फालतू कुठल्या गोष्टीसाठी जात नाही काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मित्रांबरोबर थोडा वेळ द्यायलाच पाहिजे रोज असतात प्रॉब्लेम नाही रोज नाही आठवड्यात ना एकदा दोनदा जातो मी असं रोज नाही जात तिला विचारा पाहिजे संडे असतो तर आम्हाला तर वेळ बरोबर मित्र कशाला पाहिजे दादा मित्रांना पण वेळ द्यायला पाहिजे काय मित्रांना काय कॉन्ट्रॅक्ट केलंय पहिल्यापासून त्यांची लग्न झाली आहेत हो झाली आहेत तुम्ही सगळ्या वहिन्या मिळून एकदा तेच आता तेच करणार आहे आम्ही तिसरी अपेक्षा आम्ही सांगितलं होतं लग्न करायला म्हणजे अपेक्षा सारखं असं काय आहे नाही सगळं व्यवस्थित आहे देवाच्या कृपेने त्यामुळे अपेक्षा काय पाहिजेत म्हणजे काय करायचं हेच वाक्य खूप महत्वाचं आहे खर तर या खेळामध्ये विचारल्यावर अपेक्षा सांगतात पण बऱ्याचदा शेवटचं वाक्य असतं ना ते फार महत्वाचं असतं की खरं तर दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात आणि संपूर्ण कुटुंब आनंदी कसं राहील यासाठी प्रयत्नशील असतात इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच आहे रागावर थोडं दोघांनी नियंत्रण करायला पाहिजे हा मुद्द्याचा प्रश्न आहे आणि ते जर झालं तर आहे त्यापेक्षा आनंद अधिक वेगाने या घरात येऊन ठाण मांडून बसेल तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि आनंदात राहा सुखात राहा असं म्हणत या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी वहिनींना मिळते आहे सेंको गोल्ड अँड डायमंड्स क्राफ्टमनशिप फॉर यू 80 वर्षाची कारागिरी त्यांच्याकडून ही सोन्याची नथ
आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.